मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये. आज आपल्यासोबत आहे प्रणय परदेशी सर, ज्यांची टाटा नेक्सॉन XM डिझेल गाडी आहे. त्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये ही गाडी घेतलेली होती. तर त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे टाटा नेक्सॉन सोबत, काय काय पॉझिटिव्ह आहे, काय काय निगेटिव्ह आहे, त्यांचा सर्व्हिसिंगच्या वेळेस कसा एक्सपिरियन्स आलेला आहे, आणि त्यांनी ही गाडी घेण्यामागचं कारण काय, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर प्रणय सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी कार न्यूज मध्ये. धन्यवाद. तर साधारणतः टाटा नेक्सॉन जर पाहिली तर सेफ्टीमध्ये 5 स्टार घेतलेली भारतातली पहिली कार होती. तर तुम्ही XM वेरियंट घेतलेली आहे, म्हणजे मिड वेरियंट आहे. तर म्हणजे टाटा नेक्सॉनच का घेतली तुम्ही? तसं बघायला गेलं तर आम्ही म्हणजे आधी भरपूर गाड्या बघितल्या होत्या. ओके. पहिली म्हणजे सिडॅन ऍक्च्युअली बघत होतो आम्ही, चेंज म्हणून काहीतरी आपल्याला. अच्छा, पहिली गाडी कुठली होती तुमच्याकडे? पहिली माझ्याकडे मारुती इको होती, CNG मॉडेल. अच्छा. तर म्हणलं काहीतरी चेंज म्हणून पहिलं आम्ही नाही का असे सिडॅन बघायला गेलो. सिडॅन बघितल्या, एवढ्या काही खास वाटल्या नाही. पहिली आम्हीच बघायला गेलो आम्ही. अच्छा. आवडली गाडी पण जरा नाही का कॉस्टली जात होती जरा जी. ओके. म्हणलं काहीतरी चेंज बघावून असंच कॅज्युअली म्हणून बघायला गेलो की नेक्सॉन पण बघू काय भरपूर लोक चर्चा करत होती. तर तिथं नाही का पहिलं मग 1-2 वेळा ट्राय गेलो, तिथं ड्राईव्ह घेतलं, टेस्ट ड्राईव्ह घेतली. तिथून ठरवलं म्हणलं हीच गाडी घ्यायची आपल्याला, कारण गाडी सेफ्टीचं सेफ्टी ट्रिक आहे पण कम्फर्ट असं येतो ना तो गाडीला. सेम SUV मध्ये बसल्यासारखं वाटतं. अच्छा. जरी क्रॉस SUV तरी पण ती SUVचंच फील देतो त्याला, काही म्हणजे एवढं कमी नाही. अच्छा अच्छा अच्छा. ओके. म्हणजे साधारण तुम्ही भरपूर गाड्या पाहिल्या होत्या. भरपूर गाड्या बघितल्या होत्या. तर साधारणतः किती किंमत जेव्हा 2019 साली घेतली तो ऑन रोड पडली होती तुम्हाला? तेव्हा ऍक्च्युली 10,60,000 ही होती ऑन रोड प्राइस होती. अच्छा. आम्ही म्हणजे डिस्काउंट वगैरे एक्सचेंज ऑफर भरपूर तेव्हा, कारण ऑटोमोबाईल हे डाऊन फॉलच चालला होता ना, त्याच्या हिशोबाने मग आम्ही जरा डिस्काउंट मारून केली, 9-30 पर्यंत गेली आम्हाला ऍक्च्युली सगळं कन्सिडर केलं. आणि एक साधारणतः तुम्ही स्क्रीन वगैरे गाडीमध्ये अँड्रॉइड ऑटो ऍपल कारप्लेची स्क्रीन सुद्धा बाहेरून बसवलेली आहे, तर घेतल्यानंतर काय काय खर्च केला गाडीला? घेतल्यानंतर ऍक्सेसरीज बघितलं तर ही कंपनीकडनं त्यांनी म्हणजे डिस्काउंटमध्येच दिलेली आहे. क्रोमचं एक क्लॅडिंग वगैरे. ओके ओके. हे परत आतमध्ये डोरमॅट खालचं मॅटिंग, परत क्लॅडिंग जी आहे ना साईडची लाईटिंगची. अच्छा अच्छा. ही कंपनीकडनं घेतलेली आम्ही. आणि बाहेरनं खर्च केला तर रिव्हर्स कॅमेरा, मेन स्क्रीन आणि हे फॉग लॅम्प हे बाहेरनं बसवले. त्याचा खर्च किती आला होता, म्हणजे जे बाहेरून बसवलं तुम्ही स्क्रीन फॉग लॅम्प सगळं मिळून 13,000 रुपयापर्यंत गेलं मला, स्क्रीन आणि फॉग लॅम्प सगळंच. अच्छा. ओके ओके. आणि त्याच्यावर काही गॅरंटी वगैरे? त्याच्यावर आहे ना, वर्षाची गॅरंटी आहे. वर्षाची म्हणजे OEM फिट नसलं तरी बाहेरची आहे ना, त्यामुळे वर्षाची गॅरंटी दिली. बरं, ते शोरूम वाल्यांनी काय तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बाहेरून काय बसवलं तर वॉरंटीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येईल? कारण की भरपूर शोरूम वाले काय करतात, याचं सांगतात की बाहेरून जर तुम्ही ऍक्सेसरी बसवली तर वॉरंटीमध्ये प्रॉब्लेम येईल किंवा भरपूर अशा गोष्टी होतील, त्यामुळं ते असं सांगतात की तुम्ही शोरूम मधूनच हे सर्व कामं करा. तर त्या बाबतीत काही त्यांनी सांगितलं होतं? नाही, तसं काय सांगितलं नव्हतं, पण आम्हाला जसं नाही का ऍक्च्युअली आम्ही पण तेवढं रिसर्च करून ठेवली होती की बाबा काय प्रॉब्लेम येणार आहे का नाही. तसं म्हणजे ते वॉरंटीचं कसं असतं, त्यांची वायरिंगला जर काही किंवा तुम्ही वायरिंगला टच करून तुम्ही काय जर त्याला प्रॉब्लेम करत असाल तर त्यांना ऍक्च्युअली तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळं आम्ही सगळं लक्ष देऊन नाही का स्क्रीन पण बसवली ना त्याला, पण ते फिटिंग आहे म्हणजे प्लग टू प्लग फिटिंग आहे, त्याला वायरिंग कटिंग नाही कुठं काही नाही, प्लग टू फिटिंग इन कनेक्शन तसं केलं त्यांनी, त्यामुळं वॉरंटीचं वाईटचं काही विषय देत नाही. अच्छा, म्हणजे चांगली. बरं, एक साधारणतः डिझेल गाडी आहे, तुम्हाला ॲव्हरेज कितीपर्यंत काढलेलं आहे तुम्ही या गाडीचं? तर ॲक्च्युली आता एक हायवेची कंडिशन बघतच तुम्ही पुणे नाशिकची, तर त्याला किती जास्तीत जास्त 15-16 पर्यंत देतं, म्हणजे बरं आहे ते तेवढं डिझेल गाडीच्या हिशोबाने, गाडीचा परफॉर्मन्स असं आहे ना त्या हिशोबाने 15-16 काहीच वाटत नाही. म्हणजे चांगला ॲव्हरेज देते. म्हणजे काही काही लोकांनी जास्त देखील काढलेलं आहे, तुम्हाला देखील भविष्यामध्ये अजून, कारण की जवळ. आणि हा किती किलोमीटर झालेली गाडी? 9,500 किलोमीटर झालेली. आणि याच्यामध्ये सर्व्हिसिंग किती झालेले आहे तुमच्या कंपनीचे? सर्व्हिसिंग 2 झाले, ते 1,000 किलोमीटरला झालती, 7,500 झाली. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये किती खर्च आला काय? खर्च तर काही 0 रुपये झालेला आहे. अच्छा. आणि त्यांनी दुसऱ्या सर्व्हिसिंगच्या वेळेस मला ॲक्च्युली हे काय अलाइनमेंट करायला लावली होती, तिथं मला जरा कॉस्टली जात होती, म्हणून मी बाहेरनं करून घेतली. म्हणजे ते काय 2-3 रुपये काय ते एवढं खर्च वाटलं नाही. म्हणजे शोरूम वाल्यांनी किती सांगितले होते अलाइनमेंटचे? शोरूम वाल्यांनी मला 850 का 900 अराउंड काहीतरी सांगितली होती. ओके. म्हणलं तिथं करण्यापेक्षा आपलं बाहेरनं माहिती तर करून घ्यावं आहे का नाही, त्याला काय वॉरंटी वाटायचं काही विषय येत नाही. ओके ओके.
बाहेरनं केलेली कधी पण परवडते. हा ते तर आहे, कारण की शोरूम मध्ये जास्त थोडे कॉस्टली जातं, बाकी काही नाही देतात लक्ष, पण कॉस्टली जातं ना. बरं, एक साधारणतः तुम्ही गाडी जवळपास एक वर्ष झाली वापरता, ते तर याचे काही तुम्हाला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पण, म्हणजे काही गोष्टी आवडल्या असतील, काही गोष्टी नाही आवडल्या, तर त्या थोड्या सांगा, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आवडलेल्या तुम्हाला. ऍडव्हान्टेजेस बघायचं म्हणलं तर सेफ्टी पहिली, सगळ्यात पहिली म्हणजे सेफ्टी, कारण ह्या गाडीला सेफ्टीला कुठलंच गाडीचं तोड नाही. आणि जरा मायलेज, काय मायलेज तर तेवढं समजू शकतो, पण परफॉर्मन्स आपल्याला तेवढं आहे. तीन मोड आहेत गाडीत. अच्छा. त्यात आपल्याला जसा रस्ता भेटेल तसा आपण मोड चालू हे करून चेंज करायचं, चेंज करून हे करू शकतो. हायवेला गेलो तेव्हा नाही का, हायवेला गोव्याला जाऊन आलेली गाडी. अच्छा. त्यामुळे तेव्हा ते 22-23 चा मायलेज काढला होता मी चांगला. तो म्हणजे हायवे वरती चांगला आहे. हा, हायवेला चांगला मायलेज आहे. हे तर फक्त आता रोड तसे आपले ट्रॅफिक, हा म्हणजे सिटी बंपर टू बंपर ट्रॅफिक, त्यामध्ये नक्कीच आपलं ऍव्हरेज आहे गाडीचं, नक्कीच कमी होतं. कुठल्याही गाडीचं असं काही नाही की नेक्सॉनच कमी होतं, कुठलीही गाडी असू दे ती सिटी मायलेज कमीच घेणार होतो. बरं, आता कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सांगू शकता की या इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, म्हणजे चांगल्या होऊ शकतात, किंवा तुम्हाला या गोष्टी गाडीमध्ये आवडलेल्या नाही आहेत? ऍक्च्युली मेन प्रॉब्लेम जो बी पिलर आहे गाडीचा, ते फक्त जरा साईड सीन जरा बघायला पुढे गेलं ना, गाडी पुढे नेली ते जरा फक्त थोडा प्रॉब्लेम येतो. म्हणजे हा पुढचा ए पिलर, ए पिलर हो, ए पिलर मोठा येतो, म्हणजे मोठा येतो तो. बाकी काय म्हणजे मानव तसा प्रॉब्लेम नाही, तसा गाडीत काही काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. अजून तर काय प्रॉब्लेम दिला नाही अजून. आणि तुम्ही लॉंग जर्नी म्हणजे गोव्यापर्यंत गेलेले आहेत गाडीमध्ये? गोव्यापर्यंत गेलेली आहे गाडी. तर त्याच्यामध्ये काही मध्ये प्रवासामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे काय? प्रवासामध्ये प्रॉब्लेम नव्हता आला, पण काही इन्सिडेंट झाला होता. ऍक्च्युली कोल्हापूरला थांबलो होतो मी, तेव्हा तिथं म्हणजे रस्ते बारीक आहेत जरा तिथले, तर एका रिक्षावाल्याने फक्त काय स्लाइटली जरा हे केलं तर दरवाजा बेंड झाला होता ना. अच्छा अच्छा. तर तिथं म्हणजे सर्व्हिसिंग आता तिथं नवीन ठिकाण म्हणलं, आम्हाला पण लवकर कळलं नाही. बरोबर. मग तिथं आम्ही सकाळी गेलो तिथल्या टाटाच्या आउटलेटला गेलो कोल्हापूरमध्ये. हो, कोल्हापूरमध्ये तिथं गेलो आणि त्यांना म्हणलं की बाबा असं प्रॉब्लेम आहे, इन्शुरन्स क्लेम करायचा आहे. तर त्यांनी काय म्हणले, तुम्ही म्हणले इथं क्लेम करू नका, तुम्ही जिथनं ओरिजिनल गाडी घेतली ना तिथल्या वर्कशॉपला जाऊन क्लेम करा, तुम्हाला तुमचा वेळ वाचला. त्यांनी म्हणजे नाही का टेम्पररी दरवाजा असा लावून दिला, त्यांनी एक रुपये पण घेतला नाही तिथं. त्यांनी म्हणजे तेवढी सर्व्हिस चांगली दिली. अच्छा. म्हणजे टाटाची शोरूम जी आहे ती चांगली भेटलेली आहे सरांना, सर्व्हिस चांगली जी आहे तिथे. म्हणजे आधी जे टाटाची सर्व्हिस आता काय म्हणजे हे नाहीये. अच्छा. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आधी जसे प्रॉब्लेम द्यायचे ना, आता काही प्रॉब्लेम नाही तसा. अच्छा. ओके. आणि एक साधारणतः तुम्ही जर पाहिलं तर मॅक्झिमम किती लोक बसवलेत गाडी, म्हणजे 5 सीटर गाडी आहे तर मागच्या साईडला 3 लोक बसू शकतात का? हो, आरामात बसू शकतात, काही वादच नाही त्याच्यात, आरामात एकदम कम्फर्टेबली बसू शकतात. ओके ओके. चालेल चालेल चालेल. तर सरांनी आपल्यासोबत खूप चांगला एक्सपिरियन्स त्यांचा शेअर केलेला आहे, आणि त्यांनी गाडीतले जे म्हणजे आवडणारे ना आवडणारे घटक, सर्व्हिसिंग कशी आहे, गाडीची परफॉर्मन्स कसं आहे, या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. सो आता आपण गाडी चालवायला कशी आहे या संदर्भात थोडं एक परफॉर्मन्स आपण रिव्ह्यू. टाटा नेक्सॉनचा परफॉर्मन्स कसा आहे? 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे टर्बोचार्ज, जे की जवळपास 110 BHP पर्यंत पॉवर प्रोड्यूस करतं. आणि ओव्हरऑल जर इंजिनचा परफॉर्मन्स पाहिला ना, तो जबरदस्त आहे, कारण की 3 मोड दिलेले आहेत तुम्हाला, सिटी, इको आणि स्पोर्ट मोड. तुम्हाला सिटीमध्ये चालवायचे असेल तर सिटी मोडमध्ये चालवा, तुम्हाला फ्युल इकॉनॉमी म्हणजे फ्युल ॲव्हरेज गाडीचं चांगलं पाहिजे असेल तर इकोमध्ये चालवायची, आणि गाडीला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर स्पोर्ट मोडमध्ये चालवा. गाडी जी आहे ती अजिबात कुठेही तुम्हाला परफॉर्मन्सला कमी पडून देत नाही, तुम्हाला फक्त गाडी जी आहे ती व्यवस्थित गिअर शिफ्टिंग करायची आहे. गाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, रोड स्टेबिलिटी सुद्धा खूप चांगली आहे गाडीची, त्याबद्दल कुठलाही डाऊट नाही, कारण की ग्लोबल NCEPने या गाडीचं क्रॅश टेस्ट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये या गाडीला 5 पैकी 5 स्टार, म्हणजे भारतातली तर ही पहिलीच कार होती का जिने 5 पैकी 5 स्टार जे आहे ते या ग्लोबल NCEPच्या क्रॅश टेस्टमध्ये मिळवलेले होते. तो सेफ्टीमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही, स्टँडर्ड सेफ्टी जर पाहिली तुम्ही तर ड्युअल एअरबॅग, ABS EBD, त्यानंतर रिव्हर्स पार्किंग सेन्सर, असे जे सेफ्टी फीचर आहे स्टँडर्ड दिले जातात या गाडीच्या बेस व्हेरियंटपासून. अजून देखील सेफ्टी फीचर आहे जे की तुम्ही खाली स्क्रीनवरती पाहू शकता, त्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स हा चांगला आहे, कुठलाही डाऊट नाही. जवळपास 9000 किलोमीटर गाडी चाललेली आहे, त्यामुळे जास्त पण गाडी जी आहे ती रन झालेली नाही आहे. 5-6 स्पीडचा गिअरबॉक्स आहे हा, आणि 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे टर्बोचार्ज, त्यामुळे कुठलाही डाऊट नाही, तुम्ही सिटीमध्ये सुद्धा ही गाडी आरामात चालू शकता. डिझेलचं जर ॲव्हरेज पाहिलं, आत्ता जर तुम्ही इकॉनॉमी पाहिली तर जवळपास गाडी 18 ते 19 दरम्यान गाडी जे ॲव्हरेज दाखवत आहे, हे ॲव्हरेज सुद्धा खूप चांगलं आहे, कारण की तुम्ही जर पाहिलं
तर मी एसी ऑन ठेवलेला आहे आणि गाडी जी आहे ती परफॉर्मन्सच्या बाबतीत कुठलाही डाऊट देत नाही. क्लचचा जर तुम्ही गॅप पाहिला तो देखील खूप मोठा नाही आहे, लाईट आहे क्लच सुद्धा. आणि गिअर शिफ्टिंग जर तुम्ही पाहिली गिअर तर ती सुद्धा एकदम स्लिक शिफ्टिंग आहे, कुठलाही असा रबरी जो फील असतो तो येत नाही गाडीला. त्यामुळे गाडी परफॉर्मन्सच्या बाबतीत तर माझी ही फेवरेटच गाडी आहे. तुम्ही देखील ही गाडी नक्की प्रेफर करू शकता. 5 स्टार रेटिंग आहे गाडीला सेफ्टीमध्ये, त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही बंपर टू बंपर सिटीमध्ये. त्यानंतर तुम्ही जर गावाकडे सुद्धा ही जर गाडी तुम्हाला वापरायची असेल तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की 210 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्यामुळे खराबातल्या खराब रोडवरती सुद्धा गाडी जी आहे ती चांगला परफॉर्मन्स करते. 16 इंचेचे अलॉय व्हील आहेत, त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल जर रोड स्टेबिलिटी पाहिली त्यानंतर खराब रोडवरती सुद्धा तुम्हाला जर ही गाडी चालवायची असेल तरी देखील कुठलाही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आरामात ही गाडी जी आहे ती चालू शकता. तुम्हाला जर हायवेवरती स्पोर्ट मोडवरती तुम्ही जर टाकली तर गाडी जी आहे ती एकदम क्विक रिस्पॉन्स देते तुम्हाला. आता मी स्पोर्ट मोडमध्ये गाडी जी आहे ती स्पोर्ट मोड ॲक्टिव्ह केलेला आहे आणि गाडी तुम्ही जर पाहिली ना एकदम ग्रीप घेते. म्हणजे तुम्हाला जर 100 स्पीड अचीव करायचं असेल एक साधारणतः 8 ते 10 सेकंदात तुम्ही आरामात 100 स्पीड आहे ते अचीव करू शकता स्पोर्ट मोडमध्ये. त्यामुळे तुम्ही जर थोडे एन्थुजियास्टिक असणार आहात तर टाटा नेक्सॉन तुमच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि गाडीची प्राइसिंग जरी पाहिली तरी देखील खूप अट्रॅक्टिव्ह आहे गाडी, म्हणजे सेफ्टी फीचरसुद्धा खूप चांगले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर विशाल विदाटे ऑफिशियल असा आपला इंस्टाग्राम आय डी आहे, त्या ठिकाणी मला मेसेज करा आणि फॉलो करायला विसरू नका. भरपूर लोक मला मेसेज तर करत आहेत फॉलो करत नाही, त्या ठिकाणी फॉलो करा, त्या ठिकाणी सुद्धा आपली भरपूर अपडेट असते. आणि प्रणय सरांचे सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आपल्याला ही गाडी त्यांचा ओनर एक्सपिरियन्स जो आहे तो आपल्यासोबत शेअर केला. सो तुम्ही जर 2 व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट घाला, 4 व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट घाला, मास्क तुम्ही कंपल्सरी घातलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद.